नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 8 वाजलेत आणि मी आहे पोलादपूरला. काल रात्री आलो आपण, कारण मला एक कार ड्रॉप करायची होती इकडे. जसं माझं प्रोफेशन गाड्यांचं आहे, डीलरशिप वगैरे, तर एक गाडी ड्रॉप करायला मी खेडला जातो आहे. पण पोलादपूरला थांबलो आहे, तर ज्यांची गाडी आहे माझ्या मित्रांची, ते येणार आहेत इकडे पोलादपूरला. पण आता मी त्याच्या पहिलं, आता नवरात्र चालू आहे, म्हणजे आज मला वाटतं पंचमी आहे, 5वा दिवस आहे. तर आज मी जाणार आहे माझ्या गावामध्ये, माझ्या कुळदेवीचं दर्शन घ्यायला आणि गावदेवीचं दर्शन घ्यायला. तर माझं गाव खूप सुंदर आहे. तुम्ही माझ्या गावचे व्हिडिओ पाहिले नसाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. कामथे गाव आहे म्हणून, पोलादपूर खोऱ्यामध्ये, पोलादपूरपासून आतमध्ये 22 किलोमीटर अंतरावर आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेलं असं गाव आहे. तर तिकडे आता मी दर्शन घेणार आहे, नंतर मग आपण गाडी खेडला घेऊन जाणार आहोत आणि मग तिकडून मी ट्रेननी परत मुंबईचा प्रवास करणार आहे पनवेलपर्यंत. दिवा एक्सप्रेसनी आपण जाणार आहोत, तिकीट बुक आहे, 2:30 ट्रेन आहे. तर सुरुवात करूया चला आजच्या व्हिडिओची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. तर ही आहे माझी पोलादपूरची सोसायटी. आजूबाजूला निसर्ग बघा, मस्त आहे आणि वातावरण पण गार होतं. ऑक्टोबर हीट चालू आहे, मुंबईला भरपूर गरम होत होतं. तर काल मला वाटलं आम्ही इकडे आल्यानंतर इकडे झोप येते की नाही, पण गार होतं. रात्री चादर अंगावर घेऊन झोपायला लागली, एवढं गार. आणि आत्ताही गार आहे, बाहेर आलो आहे ना, आत्ताही पूर्ण गारू आहे. सकाळी सकाळी तर मस्त धुकं होतं सगळीकडे. आणि ही आहे आपली गाडी, ही आपल्याला ड्रॉप करायची खेडला. तर हिचं पूर्ण आपण म्हणजे मेकॅनिकल वगैरे कामं होती, बाकी डिटेलिंग वगैरे नंतर होणार आहे, कारण पुढचं काम पण आहे तिचं. सीट कवर्स वगैरे आपण टाकलेत गाडीला, पूर्ण लुक चेंज केला आहे. माझ्या मित्रांचीच गाडी आहे, सिद्धार्थ शेठची. हे बघा, आणि छानपैकी सनरूफ पण आहे गाडीला. तर ते सगळे शॉट घेऊ आपण. तर आता जात आहोत आपण ही गाडी घेऊन माझ्या गावी देवीच्या दर्शनासाठी. तर ह्या ट्रिपमध्ये माझ्याबरोबर आहे मंजित, कारण काल दुपारीच ठरलं आमचं यायचं. तर आजचा ट्रॅव्हल लॉग असण्यापेक्षा आपण गप्पा जास्त मारू, काही डिस्कस वगैरे करू, गावाबद्दल सांगू. तर मंजित पण आलेला आहे आता, आणि आता निघू. 8:05 झालेत आणि एन्जॉय करू व्हेन्यू. ही डिझेल मॉडेल आहे, हा ॲव्हरेज खूप जबरदस्त आहे गाडीचा खरंच, म्हणजे 20च्या वरती ॲव्हरेज हायवेला आरामशीर देते. लेट्स स्टार्ट इट. छान वाटते ना. गणपती बाप्पा मोरिया. बघा इकडे डॅश कॅम लागलेला आहे, जास्त महाग नाही आहे, काहीतरी 5-6 हजाराचा आहे. पण डॅश कॅम गाडीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्याकडे ही गाडी असेल तर तुम्ही डॅश कॅम घ्या. असं म्हणतात की गाडी जेव्हा आपण काढतो तेव्हा डायरेक्ट मागे घेण्याच्या पहिली थोडी पुढे घ्यायची असते, त्याच्यानंतर मागे, कारण सुरुवात ही नेहमी पुढून व्हायला पाहिजे. तर चला आता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. मला पोहोचायला 1 तास तरी लागेल, इथून 22 किलोमीटर अंतर आहे गावाचं. खालून जो चाललाय तो आहे सबवे, आणि इथून जंक्शन लागतं तुम्हाला महाबळेश्वरसाठी, सरळ गेले तर रत्नागिरी गोवा. आणि हा आहे पोलादपूरचा एसटी डेपो. तर आपल्याला पुढून लेफ्ट घ्यायचंय, पहिलं हार वगैरे घेऊया देवीसाठी. हाराचं दुकान पुढून घेऊया, अजून एक दुकान आहे पुढे. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा. तर नवरात्री चालू आहे त्यामुळे फुलं वगैरे एकदम भरून भरून आहेत. माकड बघा, हे आहे सगळं पोलादपूर मार्केट. काय देतोस? काय बोलतो, कसा आहेस? हो, आता नवरात्री चालू आहे ना, मला हार दे 2 आणि काय देशील. हार वगैरे घेतलेले आपण आता, आणि आता निघू पुढे दर्शनासाठी.
डावीकडे आहे ती आहे सावित्री नदी आणि बघा काय जबरदस्त आहे निसर्ग बाहेर सगळं धुकं पसरलंय. GoPro डिफाईन करतोय की नाही माहित नाही, हो करतोय. तर सगळं धुकं पसरलंय आणि ह्याच निसर्गाच्या वाटेनी आता आपण गावापर्यंत जाणार आहोत. आपल्या आतला रस्ता तर अजून सुंदर आणि निसर्गरम्य आहे. पोलादपूरच पूर्ण निसर्गरम्य आहे. पोलादपूरचे भरपूर व्हिडिओज आहेत माझे. तुम्ही माझं चॅनल चेक केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि हा एक स्पॉट आहे जिकडे लोक थांबतात, हॉल्ट घेतात पोहण्यासाठी. एक पॉन्ड आहे तिकडे, सेफ आहे, एवढं खोल नाही, त्यामुळे लोक थांबून एन्जॉय करतात इकडे नदीमध्ये पोहणं वगैरे. छानपैकी नाश्ता केलाय पोटभर, कारण गावी गेलो ना तर घरी कोण असेल की नसेल माहीत नाही, कारण गावचं जे शेड्यूल असतं हे खूप अर्ली मॉर्निंग चालू होतं, म्हणजे गुरांना घेऊन जाणं, चरणं वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी. तर मोस्टली घरी कोणच भेटत नाही, कोण भेटलं तर भेटेल. तर इथे आपण हॉटेल राधाकृष्णमध्ये कापड्याला नाश्ता केला. सरळ रस्ता गेला महाबळेश्वरला, आपण डावीकडे कापड्याकडे वळलोय आणि इथून सगळी खोरी चालू होतात आतमध्ये. सगळी गावं इथूनच आहेत. कामथे गाव एकदम शेवटी आहे, जे माझं गाव आहे हे. आणि एक मोठमोठे डोंगर आहेत तिकडे, पर्वतरांग आहेत. तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर मी सांगतोय, तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल. तर चला आता निघूया इथून, आता भेटूया. चांगले शॉर्ट्स वगैरे कव्हर करतो निसर्गाचे. तर इथून अजून एका फेमस स्पॉटला तुम्ही जाऊ शकता, नरवीर तानाजी मालुसरे यांचं स्मारक. हे सरळ जो रस्ता गेला ना, हा गेला उमरटकडे आणि उमरटची स्टोरी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तसंच इकडे पावसाळ्यामध्ये मोरजत धबधबाही पाहायला भेटतो. आणि डावीकडे आता आपल्याला कामथ्याला जायचं आहे, माझ्या गावी 12 किलोमीटर आहे आता गाव. आणि पूर्ण निसर्गरम्य रस्त्यानेच आपण प्रवास करणार आहोत. पुढे चांगले चांगले व्ह्यू आहेत. जेव्हा सह्याद्रीची माउंटन रेंज पूर्ण चालू होते ना, ते दृश्य बघायला अजून सुंदर दिसतील, तर ते तुम्हाला दाखवतो. आणि इकडे जागोजागी नद्या आहेत, भरपूर नद्या महाबळेश्वरच्या खोऱ्यातून आल्यात. आता ही एक नदी आहे, हे बघा, ही ढवळी नदी आहे आय थिंक, तर ही पण वरतूनच येते सगळ्या सह्याद्रीच्या खोऱ्यामधून. आणि गावची लाईफ वरती जो दिसतोय तो आहे कांगोरीगड. एवढा फेमस किल्ला नाही आहे पण लोक ट्रेकिंगला वगैरे येतात. मी माझ्या पूर्वीच्या पण 2-3 व्लॉगमध्ये सांगितलेलं, तुम्हाला दाखवतो. जो डावीकडे दिसतोय ना वरती, तो बघा. त्याला गुगलवर काही वेगळं नाव आहे, मलंगड असं काहीतरी, ते मी मेन्शन करतो स्क्रीनवर. आणि आता सह्याद्रीच्या सर्वात उंच पर्वतरांगा आपल्याला सुरू होणार आहेत, त्यांचा व्ह्यू पण तुम्ही नक्की पहा. आता मी थोड्या वेळातच पोहोचेल तिथे. इथून तुम्हाला शॅडो दिसत असतील त्या पर्वतरांगांचे, बघा समोर.
जवळून अजून सुंदर दिसतात, लांबून असं दुकट आणि पोसट दिसतंय सगळं निसर्ग, आणि अजूनही हिरवागार निसर्ग आहे. ऑक्टोबर हिट चालू आहे, खेकडं क्रॉस करतायत, त्याला वाचवलंय आपण. अरे बापरे, इकडे सगळी जमिनीची खेकडी आहेत. तर हे आता आपल्याला लागले बोरघर गाव. बोरघर गाव हे सगळ्या गावांचं पोस्ट आहे, म्हणजे पोस्ट बोरघर असं आपण पहिल्यापासून जेव्हा गावी यायचो तेव्हा म्हणायचो. आणि कांगोरीगड बघा, आता इथून समोर एकदम क्लिअर दिसतोय. इथून आता 3 किलोमीटर राहिलं आपलं गाव फक्त. तर हा जो सरळ रस्ता गेला हा गेला माझ्या गावी कामथे फौजदारवाडी, आणि हा वरती गेला हा गेला कामथे माडाची वाडी. तर पहिला आता कुळदेवीचं दर्शन घेणार आहे मी, घरी जाणार आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण परत इथून वरती जाऊ गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि बघा सह्याद्रीच्या सगळ्यात उंच ह्या खोऱ्यातल्या पर्वतरांगा आता आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. आलेला आहे माझा गाव कामथे. हा समोर दिसतोय हा माझा गाव आहे, इथून स्टार्ट होत आहे. आणि जो पलीकडे दिसतोय तो आहे कामथे माडाची वाडी. तर भरपूर जंगल झालंय त्यामुळे क्लिअर नाही दिसत आहे, पुढच्या साईडला घरं दिसतील. आणि आता आपण जाऊ माझ्या घरी. बघा एवढे उंच डोंगर आहेत ते सह्याद्रीचे आपल्या गावी. जबरदस्त निसर्ग असतो. आता थंडीमध्ये मजा येईल इकडे यायला. आताही थोडं गरम आहे वातावरण बाहेर, पण थंडीमध्ये जबरदस्त खूप धमाल येते. हा मेन म्हणजे मेन गावाची एंट्री इथूनच आहे, पण आपलं घर एकदम शेवटी आहे. तर हा खालचा रस्ता आहे, हा जातो आपल्या घरापर्यंत. ही आहे आपल्या गावची शाळा लहान मुलांची, आणि वरच्या साईडला आहे मारुतीचं मंदिर. हे डावीकडे जे वरती आहे ते आहे हनुमानांचं मंदिर. जय श्रीराम, जय हनुमान. ह्याला बोलतात मधलीवाडी, म्हणजे ती स्टार्टिंगला आहे ती फौजदारवाडी मधलीवाडी, आणि आमची जी आहे ती फाटकवाडी. म्हणजे आमचं पूर्वीचं सरनेम फाटक होतं, पण ते चेंज होऊन मग गायकवाड झालं. तर आपल्या वाडीला पहिल्यापासून फाटकाची वाडी बोलतात. तर आपण तिथे चाललोय आता शेवटी. पोचलो आहोत आपण आपल्या गावी. आहे पार्किंग आपली. तर ही आहे आपली पार्किंग. ही माझ्या भावाची गाडी आहे, वरती आपली घर आहेत. आता देवीचं दर्शन घेऊया. चल तू कुठे चाललाय? हा काय करतायत खालती? मोटर चालू करायची. गावच्या कुत्र्यांचं एक बरं असते, भुंकत नाहीत आपल्यावर. काय काय भुंकतात काय काय नाही. मोठी आई फटाफट दर्शन घेऊन निघणार आहोत आपण, थांबणार नाही. थोडं वरच्या साईडला जाऊन येऊ बस. हा ना चंद्रकांत का घर देखा था क्या? हे देख हिरो भेटाय देख इंस्टाग्राम का हिरो भेटाय. तुम्ही सुट्ट्या मारल्यात वाटतं सगळ्या, छान आहे काय? हा सगळी पोरं दिसली मला आता तिकडे. माझ्या भावाचा मुलगा ये इकडे. ये लवकर, हे माझं घर आहे. हे माझ्या भावांचं, चुलत भावांचं. आणि हा इकडचा परिसर निसर्ग. हा गुरांचा वाडा आहे वरती. आणि बघा हे भाताची शेती झाली पूर्ण. भात बघा केवढा आले ते. वा म्हणजे देखा क्या चावल.
सगळी आंब्या फणसाची झाडं आहेत आजूबाजूला, आणि हे आहे आपलं देवघर. लाईट आहे, आपलं देवघर आहे. चालू नाही होत आता. जय कुळदेवमध्ये.